मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तानसा जलवाहिनीच्या शेजारील बांधकामांवर पालिकेनं कारवाई केली. बांधकामं तोडली, डेब्रीज मात्र हटवलं नाही. यामुळे लगतच्या पंचशील नगरमध्ये रस्ता, पाणी तसंच इतर समस्या आता निर्माण झाल्यात. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तानसा जलवाहिनी लगतच्या बांधकामांवर महापालिकेनं कारवाई केली. घाटकोपर येथील अनधिकृत बांधकामं पाडण्यात आली, मात्र या तोडलेल्या बांधकामांचं डेब्रीज हटवलंच नाही. याचा त्रास इथल्या पंचशील नगरच्या नागरिकांना सहन करावा लागतोय. अनधिकृत बांधकामांच्या डेब्रीजमुळे या भागात जाण्यासाठी रस्ताच उरला नाही. गटार तुंबून सांडपाणी उघड्यावर वाहू लागलाय, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. पथदिवे नसल्यानं रात्री या भागात जाणं जिकरीचं बनलंय. या भागातील अनधिकृत झोपडपट्ट्या तोडल्यानंतर मोकळ्या जागेत पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून पालिकेनं नवी सुरक्षा भिंत बांधण्याचं कंत्राट दिलं. मात्र भिंत बांधताना दुर्घटना होऊन 9 घरांचं नुकसान झालंय. घरांचं अर्ध छत कोसळलंय, तर काही घरातील भिंतींना तडेही गेलेत, त्यामुळे इथले रहिवासी भयभीत झालेत. रस्त्याचाही त्रास आहे खूप, म्हणजे येता जाता येत नाहीये. पाण्याचाही त्रास आहे, सगळाच त्रास आहे. म्हणजे लाईटीचाही त्रास आहे आम्हाला. आणि लवकरात लवकर आमचं काम पूर्ण करून द्या. जीसीबी इथे आली, आम्ही दुपारी सांगत होतो त्यांना इथे खोदू नका म्हणून, तरी पण त्यांनी खोदलं इथे. आणि त्या पायाला जीसीबीचा हे लागल्यामुळं पूर्ण भिंतच खाली कोसळ, संरक्षण भिंत. पाईपलाईनचे वॉल वगैरे जे बांधणार आहेत, तर त्यासाठी हे खंद वगैरे चालू होतं. तर त्याच्या हिशोबात ना ते खंदाना वगैरे इथं संरक्षण भिंत होती, तर त्याला त्या जेसीबीने हे केले, इजा केले वगैरे. त्यामुळं जे बांधकाम आहे ते ढासळलेलं आहे. आणि जे आम्ही इथे राहतो वगैरे, तर त्याचं नुकसान वगैरे झालेलं आहे आमचं भरपाई. तिथे आम्ही वगैरे राहू शकत नाही. आता खांदल्यामुळं दिवाळ्याला धक्का बसल्यामुळं ते दिवाळ खाली आला. दिवाळ खाली आल्यानंतर आमचे पत्र मोरचा छेते तो पण खाली आला. खाली आल्यानंतर सगळं ढसळलंच खाली म्हणायचं. नशीब आणि आमचा जीव वाचवला, कारण का तेवढे म्हणजे हे, कारण का आम्हाला आवाज आला म्हणून आम्ही जीव, कारण आम्ही घरामध्येच होतो. घरातून बाहेर पडायचं म्हणून बाहेर बघायला आला, आवाज कसला आला म्हणून बाहेर आलं. मी लगेच पॉवरला घेतलं, सगळ्यांनाच बाहेर काढलं आम्ही लोकांनी. आणि हे लगेच खाली आलं, बुलडर इथपर्यंत गेला तर लगेच खाली पडायला सुरुवात झाली. ठिकठिकाणी डेब्रीजचे ढिगारे निर्माण झालेत. हे ढिगारे कोसळू लागल्यानं कोणत्याही क्षणी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तक्रार करूनही त्याकडे लक्ष न दिल्यानं रहिवाशांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. पुढे काही धोका होण्याच्या अधोगरच, आता तर काही जीवित हानी झाली नाही, पण पुढे काही धोका होण्याच्या अधोगरच तुम्ही हे काम मार्गी लावा. कारण तुम्ही इथं बघू शकता की खूप काही अशी झाली, आणि पुढे सगळ्या वरचे खाली नाही यायला पाहिजे, कारण तिथं माणसं पण राहते. ते खाली आल्यावर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकते, जीवितहानी होऊ शकते. आणि इथे रात्रीचा खूप अंधार होतो, त्यामुळे महिलांना खूप आमचा प्रॉब्लेम होतो, यायला पण त्रास होतो. आणि जीवितच्या माध्यमातून मी विनंती करतो की लवकरात लवकर काम मार्गी लागलं पाहिजे, आणि महानगरपालिकेने त्वरा करून लवकरात लवकर इकडे लक्ष देऊन आमचं जसं आहे जीवन ते एकदम व्यवस्थित करून द्यायला पाहिजे. नवी संरक्षण भिंत बांधण्यापूर्वी पालिकेनं येथील रहिवाशांना सुविधा द्याव्यात अशी मागणी इथले रहिवासी करत होते. रहिवाशांच्या मागण्या झी हेल्पलाईनच्या टीमनं एन विभाग प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या पुढे मांडल्या. त्यांनी या रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर या समस्या सोडवण्याचं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं. काही अडचणी होत्या तांत्रिक, ते आता दूर करून आपण तिथे रिटर्निंग वॉलचं काम, नाल्याचं काम, रस्त्याचं काम आपण चालू केलं. आणि या संदर्भात मी भिंत पडल्यानंतर एक दोन दिवसातच माझ्या प्रभाग समितीच्या दालनामध्ये बैठक लावली होती, आणि त्या बैठकीमध्ये संबंधित सर्व अधिकारी आले होते. त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पावसाळ्याच्या अगोदर आम्ही ती भिंत पूर्ण करायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या संदर्भात मी शनिवारी उद्याच्या, आता उद्या जो येतो आहे, शनिवारी मी स्वतः सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन साईडवरती साईड व्हिजिट करतो. या रहिवाशांच्या समस्यांचा पाढा न संपणारा असला तरी एप्रिल महिन्यापर्यंत नागरिकांच्या समस्या दूर होतील अशी हमी प्रभाग समितीच्या अध्यक्षांनी दिली आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. मात्र जोपर्यंत या समस्या सुटणार नाहीत, तोपर्यंत झी हेल्पलाईन महापालिकेकडे पाठपुरावा करतच राहील. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, घाटकोपर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.